सो हॅलो वन गाईज वेलकम बॅक टू यू चॅनल नॉलेज क्रीडा सो फ्रेंड्स इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमधली सर्वात इम्पॉर्टंट डेट आलेली आहे ती म्हणजेच की पंचवीस जुलै कॉलेज अलॉटमेंट डिक्लेअर होणारा दिवस विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे इंजिनिअरिंगच्यासाठी ॲडमिशनसाठी एम एस टी ई टी एक्झाम दिली त्यानंतर इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी आपण फॉर्म भरला त्यानंतर आता लगेच आपण इथं ऑप्शन फॉर्मसुद्धा भरलेला होता आणि त्यानंतर आता तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉटमेंट होईल किंवा कोणत्या कॉलेजची कोणती ब्रॉ ब्रांच अलॉटमेंट होणार आहे किंवा कॉलेज नाही मिळणार या सर्व गोष्टी सर्व क्लिअर होणार आहे तुम्हाला आता पंचवीस जुलैला तर नेमकी पंचवीस जुलैला तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट किती वाजता करणार आहे हे तुम्हाला टायमिंग मी फिक्स सांगतो तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे एम एस टी सीई टी एक्झाम देऊन आज शेवटी तुम्हाला रिझल्ट असणार आहे तुमचा असं समजा कॉलेज मिळण्याचा ओके तर कॉलेज मिळून याचा रिझल्ट आहे आज तो किती वाजता लागणार ते तुम्हाला मी सांगतो कॉलेज अलॉटमेंट किती वाजता लागणार म्हणून ओके त्या अगोदर okay? मोस्ट इम्पॉर्टंट एक गोष्ट सांगायची तर तुम्ही चॅनल सब्सक्राइब करून ठेवा पहा पासष्ट टक्के विद्यार्थी सबस्क्राईब करत नाही मी तुम्हाला कधीही फोर्स करत नाही सबस्क्राईब करायला पण आज करत आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला जे रेग्युलरली अपडेट्स आहेत ऑफिशियली पुढे काय प्रोसेस करायची ते आपण लागल्यानंतर काय प्रोसेस करायची आणि व्हिडिओ रेडी आहे तुम्हाला फक्त तो द्यायचा आहे अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब ठेवा तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट ठीक आहे पहा मी इम्पॉर्टंट डेट्समध्ये जसं जातो इथं तुम्ही खाली आल्यानंतर पाहू शकता इथे तुम्हाला काय दिलं आहे की डिस्प्ले ऑफ अलॉटमेंट ऑफ कॅप्रोन वन म्हणजे कॅप्रोन वन साठी अलॉटमेंट लागणार आहे तारीख कोणती आहे पंचवीस जुलै दोन हजार तेवीस इथं आपल्याला फक्त तारीख दिलेली आहे टायमिंग कुठं दिसते का तुम्हाला नाही आहे टायमिंग दिला त्यांनी नाही आहे आपण पाहिलं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दुपारी एक वाजता आणि फायनल मेरिट लिस्ट सायंकाळी सहा नंतर लागलेली होती आता मग कॉलेज अलॉटमेंट साठी फिक्स टाइमिंग आहे का इज no नो फिक्स टाइम फॉर कॉलेज अलॉटमेंट लिस्ट कॉलेज अलॉटमेंट डिक्लेअर होण्यासाठी कोणताही फिक्स टाइमिंग नाही आहे आता कधी होणार आहे मग डिक्लेअर पहा मी तुम्हाला सांगतो की पंचवीस जुलैला तुमच्या दिवसभरामधून कधीही तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट डिक्लेअर होऊ शकते पण पण टायमिंग मी तुम्हाला माझ्या हिशोबाने एक्सपिरियन्स नुसार सांगतो की सायंकाळी पाच वाजतापर्यंत तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट लागणार जर पाच वाजेपर्यंत नाही लागली तर रात्रपर्यंत आठ ते नऊ वाजेपर्यंत तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार आहे डिक्लेअर्ड होणार आहे फिक्स आहे कारण की दरवर्षीप्रमाणे माझा एक्सपिरियन्स आहे या टायमिंगमध्येच तुम्हाला जी अलॉटमेंट असते ती लागत असते ओके आणि जर अजून काही अपडेट आली तर ते मी तुम्हाला देणारच आहे जशी अलॉटमेंट डिक्लेअर्ड होणार तसं मी तुम्हाला सांगणार आहे कसं चेक करायचं पुढे काय करायचं सर्व प्रोसेस सांगणार आहे त्यावेळी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेअर करा जेवढं जास्त शेअर कराल तेवढं जास्त मी तुम्हाला चांगली व्हिडिओज देणार आहे ओके तर शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा कळू द्या ठीक आहे रिलॅक्स व्हा नक्की तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार ऑल द बेस्ट फॉर युअर कॉलेज अलॉटमेंट थँक्यू फॉर वॉचिंग स्टे कनेक्टेड थँक्यू